आपला शेड्यूल आहे आज रात्रीमध्ये 14 मॅच आपल्याला कव्हर करायचं. भूमी 11 गजानन डेव्हलपर्स मांडा आणि त्यांच्या विरोधात जीत 11 जय भोलेनाथ मात्रेपाडामध्ये हा तुम्हाला सामना पाहायला मिळेल. आज मात्रेपाडा जीत 11 जीत यांच्या नावाने खेळत आहेत. भूषणचे मात्र जे करवलेच आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल, जो मलंगडातील एक ताकदवान संघ आहे. दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण टिटवा विभागातील तुम्हाला मांडा संघ पाहायला मिळतो. मांडा म्हटलं की कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाना पाटील यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या विभागामध्ये क्रिकेटला डेव्हलप करण्याचं काम, क्रिकेटला अपडेट करण्याचं काम, अपग्रेड करण्याचं काम या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून नेहमीच आणि सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. सो ते स्वतः तुम्हाला पाहायला मिळतील या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये. आणि हा त्यांचा संघ अर्थातच गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा. टॉस जिंकला आहे तो मात्रेपाड्याचा कॅप्टनने, करतील ते बॅटिंग. आघाडीची जोडी प्रारंभिक आणि पारंपरिक राजेश मात्रे आणि या संघाचे कॅप्टन कृष्णा मात्रे आघाडीला आलेले आहेत. सामना 5 षटकांचा आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला 5 षटकांसाठी 5 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. बहुतांशी स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज पाहायला मिळतात. एखादा गोलंदाज सेकंड सलमध्ये येत असतो, 2 षटकं हाताळू शकतो, परंतु या स्पर्धेमध्ये 5ही षटकांमध्ये 5 फ्रेश गोलंदाज. दोन्ही संघांना शुभेच्छा. 25 मिनिट्स पर इनिंग, 9:29 मिनिटांनी पहिला डाव, ज्या डावाला सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज जगन्नाना पाटील. ओ, राऊंड विकेट ने आल्या बरोबर ऑन दी अप, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, वेगाने सीमा पार, दमदार सुरुवात. पहिला 4 चौकार. गॅप मध्ये खेळले, वाईड ऑफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान राजेश मात्रेचा फटका. डावाची सुरुवात करत आहेत आणि याच पद्धतीनं नेहमीच तसा खेळ राहिलाय आघाडीला. ओ, खेचण्याचा प्रयत्न, अपील होते आहे कॉट बिहाइंड साठी. स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळते आहे. इनर एज आहे सांगतात त्या ठिकाणी. इनफील्डमध्ये असलेले सर्वच्या सर्व खेळाडू, अर्थातच 9 खेळाडू अपील त्या ठिकाणी करत होते. अपील अजूनही सुरू आहे. रेफर आम्ही करू शकतो का हे अंपायर्सकडे विचारतात गोलंदाज, परंतु स्निकोमीटर अल्ट्राइज आपल्याकडे या गोष्टी नाही आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजूनही स्निकोमीटर आलेलं नाही आहे लेग बिफोर. या गोष्टी सर्वात आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल. 4 या आकड्यावरती सुरुवात केली आहे ती 4ने राजेशने डावाची, तर गोलंदाज जगन्नाना पाटील दुसऱ्या चेंडूवरती कम बॅक करतात. हे द्वंद्व तुम्हाला प्रत्येकी षटकामध्ये पाहायला मिळेल. यंदाचा हंगाम राजेश मात्रेच्या कारकिर्दीसाठी चांगलं राहिलं. ओ, पुन्हा वळवण्याचा प्रयत्न, अगोदरच ठरवत आहेत मला पॅडल स्वीप खेळायचा आहे. कदाचित हा त्यांचा आवडता फटका असावा. पावरप्लेमध्ये बहुतांशी तो हा फटका खेळत असतो. तुम्हाला बनवावे लागतात फटके. पावरप्लेमध्ये इम्प्रोव्हायझेशन करणं गरजेचंच असतं, कारण 2 फिल्डर फक्त 30 सर्कलच्या बाहेर असताना रचनात्मक फटके आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. पहिला चेंडू जो मेरिटवरती खेळले, वाईड ऑफ लॉंगोमधून चौकार, त्यानंतर 2 पॅडल स्वीपचा प्रयत्न, दोन्ही चेंडू निर्धाव, डॉट बॉल. चांगलं कमबॅक जगन्नाना पाटील. राऊंड विकेट पूल करण्यात आला, हवेमध्ये हा चेंडू, एलिव्हेशन आहे, स्क्वेअर लेगला भेदून चेंडू सीमा पार. लुक लुक त्या ताराप्रमाणे आलेला या सामन्यामधला पहिला षटकार. ओ, बॅकलिप लगेचच घेतली आहे, ऑन ड्राईव्ह करण्यात आलाय, लॉंग ऑनला भेदून जाणार. आणखी एक सुंदर फटका, ज्यावरती धावा 4 चौकार. पाहायला मिळेल सुंदर बॅकलिप पाहायला मिळाले. लोवा फुल टॉस आला बरोबर, ते बॅकफुटला गेले आणि ऑन ड्राईव्हचा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुटवर्क हे खूप गरजेचं आहे ॲज अ फलंदाज. तुम्हाला
ते दाखवावंच लागतं. आणि या फटक्यासाठी चांगला फुटवा ज्याने धावा देखील चार वर्षूल केल्या राजेशने पूल करण्यात आला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आडवा बॅटने भिरकावून दिलाय चेंडूला. हा हँडसम षटकार. नुकतंच आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती आदरणीय कृष्णाजी मराडे साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि आम्ही विनंती करेन आदरणीय वासुदेवजी मिनमने साहेबांना, या पण आमच्या मंचावरती आपलं आम्ही या पेट्रोलबाई चषकामध्ये 2022 पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय वासुदेवजी मिनमने साहेबांना विनंती असेल, या पण मंचावरती वेलकम स्वागत. पहिलं षटक संपन्न, ज्या षटकामध्ये सहाही चेंडू फेस केले राजेशने आणि त्याचाच राज आपल्याला पाहायला मिळाला. नावा त्याने वसूल केला त्या 20. पहिले 3 चेंडू ज्यामध्ये आपल्याला द्वंद्व पाहायला मिळालं, तो दोघांमध्ये इंटरेस्टिंग होती. पहिले 3 चेंडू ज्यामध्ये पहिला एक चौकार आला होता, त्यानंतर जगन्नाना पाटील यांनी 2 डॉट बॉल हाताळले होतं. असं वाटलं की आता पुन्हा राजेश आक्रमण करेल आणि पुन्हा काहीतरी कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल, पण तिथे तीनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले, ज्यांवरती धावा आल्या 6-4-6. पहिला 4, एकंदरीत 2 चौकार, 2 षटकार, 2 डॉट बॉल, धावा आपण बघितल्या त्या 20 या आकड्यावरती. षटक दुसरं असेल, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज समोर चेंडकडून फहीम, आणखी एक बॉलिंग युनिटला आता चांगली कामगिरी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 20 गेलेलं. समोर कॅप्टन आहेत मात्र पडायचे कृष्णा. बॅक टू दी बॉलर, ड्राईव्ह करण्यात आला डीपमध्ये, लॉंग ऑफमध्ये हा चेंडू. आउटफील्डमध्ये चांगल्या पद्धतीने फेकी देखील आपण बघू शकाल लगेचच करण्यात आले. पहिले धाव पूर्ण खेळाबरोबर सेकंडचा प्रयत्न करत होते राजेश. मिरेटवरती खेळला कृष्णा, कारण राजेश जो आक्रमकतेने बॅटिंग करतो आहे आणि त्याला स्ट्राइकिंग एंडला बोलवणं गरजेचं आहे. सो हेच करण्यात आलं. स्मार्ट क्रिकेट, एका धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 21 सुंदर बॉलिंग ॲक्शन आहे गोलंदाजाची. राऊंड द विकेटने आल्याबरोबर तुम्हाला ते पाहायला मिळतात. आय एम ॲक्शन ने राईट हँडेड सीमर आहे. धावसंख्या आपण बघू शकाल 21. ब्रेक थ्रूच्या शोधात आहे भूमी 11 मांडा, कारण धावांचा वेग पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो 20. ओ स्विंग करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला आपला बॅटच्या सायन ऑन साईडला डील करून दाखवत आहेत राजेश. मात्रे चेंडू जसा पाठी गेला त्यांनी स्पॉटकडे बघितलं जिथे हा चेंडू पडला. चांगला चेंडू राऊंड विकेट आल्याबरोबर टप्पा पडला आणि काहीसा चेंडू वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला डॉट बॉल. इंटरेस्टिंग असेल ओव्हर, कारण पहिला चेंडू गोलंदाजाचा अर्थात स्वयंचा राजेश अगेन निर्धाव आला. अटॅक करण्याचा तो प्रयत्न करतो आहे, यॉर्करचा प्रयत्न होता. लाऊड साऊंड, कदाचित बॅटची कडा असावी. स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू उचलून फेक तर करण्यात आले, अंपायरचा इशारा कोणताही नाही आहे म्हणजे अर्थातच बॅटची कडा आणि शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये गेल्याबरोबर एक धाव पूर्ण होते. यॉर्करचा प्रयत्न, अगोदर लेंथ बॉल जो टप्पा पडल्याबरोबर हलकासा हरकत घेत असताना वळण आपल्याला घेत असताना पाहायला मिळाला, जो डॉट झाले होते राजेश आणि त्यानंतर हलके शफल झाले. फॉलो करण्यात आला लेक्समला चेंडू, खोलवर टप्प्याचा होता, बॅटची कडा घेतली, अन्यथा रिझल्ट या चेंडूने काहीतरी वेगळा दिला असता. एक धाव, धाव फलक तुम्ही बघताय 22-22. समोर कृष्णा डीप स्क्वेअर लेग सह लॉंग ऑन डीपमध्ये आणि लॉंग ऑफ. फुल टॉस आहे, डाऊन द ग्राउंड खेळलेत लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक समोर. ओ वॉट अ कॅच, सुंदर झेल, सुपर कॅच इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. कृष्णा मात्रे बॅक टू दी पॅवेलियन. जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा तो निर्णय राजेशने सार्थ ठरवला, परंतु ते मात्र सस्त्यामध्ये माघारी परतले.
त्याला कारणीभूत गोलंदाज फहीम जसा चेंडू फास्ट हिट फुल टॉस आला, बॅकलिप जरूर घेतली परंतु चेंडूला जास्त लिफ्ट करू शकले नाही, टायमिंग जुळलं नाही आणि लॉंग ऑनला सुंदर जेल जो अनस यांनी टिपला आणि त्या ठिकाणी बाद व्हावं लागलं कृष्णा मात्रेला. स्लॉगरला लवकर या ठिकाणी पाच रन करतात अल्पेश मात्रे, तिसऱ्या क्रमांकावरती आलेले फहीम पुन्हा एकदा समोर चेंडकडून. ओ वेगवान चेंडू प्लेडाऊनची शक्यता होती, बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. मिळते ते एक धाव धावसंख्या पण बघितली तर ती सध्या 23 आकड्यावरती. पावरप्लेचं षटक प्रगती पथावर आहे, चेंडू जर आपण अजूनही बघितला तर एक शिल्लक पावरप्ले मधला. समोर राजेश फहीम, वेगवान चेंडू, बॅटचा चेहरा उघडला लॉंग ऑनला कॉपी बुक स्टाईल ने, ऑन दी राइज लॉन्ग ऑन सीमा पार 6 षटकार. शिस्त तुम्हाला पाहायला मिळेल आणि नेहमीच त्यांचं लक्ष असेल वेळेकडे देखील. पावरप्लेमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29, एक गडी बाद राजेश मात्रे सुटलाय. मुंबई भाषेमध्ये आपण म्हणतो ना एखादा फलंदाज सुटलाय, तसा फलंदाज आता सुटलाय ज्याने आक्रमणाला सुरुवात केली त्याला रोखणं कठीण आहे आणि त्यासाठीच बॉलिंग युनिट आता कार्यरत असेल ती भूमी 11 मांडाची. पहिलं षटक महागड 20 ज्यामध्ये जगन्नाना पाटीलांना आपण बघितलं, दुसरं फहीमने कमबॅक केलं एक विकेट, 6 षटकार एक शेवटच्या चेंडूवरती आला होता परंतु अवघ्या 9, तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती चिंटू. हाफ ट्रॅकर आहे पावर पॅक पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, हॅमट करण्यात आला होता आडव्या बॅटने चेंडूला लॉंग ऑनमध्ये. समोरच्या बाजूने आपण बघितलं खेळत असताना अल्पेशला एका धावेच्या सहाय्यानं राजेश असेल स्ट्रायकिंग एंडला आणि धावफलक पुढे जात असताना तुम्ही बघताय ते 30 या आकड्यावरती. चिंटू पुन्हा एकदा राजेश अगेन्स्ट जे जे गोलंदाज येतात तेव्हा तेव्हा समीकरण इंटरेस्टिंग होत असताना आपण बघतोय. चांगला चेंडू, गोलंदाजाने अगोदरच हेरलं होतं की हा राजेश आता माझ्या विरोधात देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल. पहिला चेंडू आपल्या भात्यामधील अस्त्र त्याने बाहेर काढला आपल्या पिटाऱ्यामधून, स्लोअर वन लूजर वन ज्याचा ज्याचं उत्तर देता आलं नाही या चेंडूवरती राजेशला, पाठीमागे डॉट बॉल. तटी आणायचं बंधन नाही आता, 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात सीमांचं रक्षण करत असताना. एज आहे आणि इथे थर्ड मॅनमध्ये एक सुंदर झेल, मोठा मासा गळाला, चिंटूने अखेर यश मिळवलं. दुसरा ब्रेक टू इन ॲट नंबर सेकंड डाउन, राजेश मात्रे बाद.
राजेश मात्रे बाद दोन्ही आघाडीची आहे. फलंदाज आता बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर मैदानात सातमध्ये चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय तो योगेश मात्रे. या गावाची ओळख ज्याने खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हायलाईट केली त्या गावाचं नाव तो हा योगेश मात्रे अर्थात दसबुग या स्ट्रायकिंग एंडला. ओ चिंटू इम्प्रेसिव्ह आकर्षित करतोय चिंटू या षटकामध्ये कारण जो राजेश सुटला होता त्याला देखील त्याने थांबवलं आणि त्यासोबत आलेला योगेश मात्रे त्याला देखील पहिला डॉट बॉल आला. व्हेरिएशन एक आली पहिली त्यानंतर डॉट आला त्यानंतर राजेश विकेट त्यानंतर डॉट कमबॅक चिंटूने करून दिलाय. पूल करण्याचा प्रयत्न अपी हलकस परंतु कोणतंही अंपायरचं रिॲक्शन नाही आहे. सो डॉट बॉल आणखी एक आपल्याला पाहायला मिळेल. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग चांगली गोलंदाजी करत आहेत. अगोदर लेन बॉल कमी गतीने यावेळेला थोडासा ऑफ ट्रॅकर होता शॉर्ट ऑफ लेन टप्पा पडला आणि टेक ऑफ झाला राईज झाला चेंडू पाठीमागे गेला आहे. दोन लागोपाठचे डॉट बॉल आल्याल्या फलंदाजाला इथे इथे सेट होऊ देत नाही आहे तो चिंटू. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा बॉलिंग मार्कवरती कमी गती ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला आहे जास्त बाहेर अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. आय थिंक या इनिंगमधली पहिली एक्स्ट्रा रन असेल. डावा जरूर आल्यात परंतु एक्स्ट्रा नाही आहेत त्यामध्ये. ही पहिली एक्स्ट्रा रन आलेली आहे. धाव फलक तुम्ही बघता 31 या षटकामध्ये फक्त दोन धावा ज्यामध्ये ही देखील एक्स्ट्रा शिरन दोन धावा खर्च करत असताना एक विकेट मिळवले. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी चिंटू पुन्हा बॉलिंग ट्रॅकवरती. ओ थांबलाय थोडा लेफ्ट करण्यात आलाय चेंडूला आता दिशा वरकटतो आहे. एक्सपेरिमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये दोन एक्स्ट्रा रन आता त्याच्या गोलंदाजीमध्ये. धाव फलक तुम्हाला एका दावेने पुढे जात असताना पाहायला मिळेल ते 32-32 या आकड्यावरती. अंतिम रात्र या स्पर्धेची 1/4 हा इशारा आलेला आता अंपायर्सकडून गोलंदाजाला ही वॉर्निंग. तयार चिंटू ओएस आणि पाठीमागे लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने जाईल. प्लेडाऊनची दाट शक्यता परंतु धावा देखील मिळतात. आता 4 सुसाट सुटला चेंडू सरळ स्क्रीनवरती आदळला. षटकाची सांगता सक्सेसफुल ओव्हर राहिली चेंडूची ज्यामध्ये राजेश मात्रेची महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली आणि धावा खर्च केल्या त्या 7 धावा. षटक 3 संपन्न गडीबाद 2 जीत 11 जय बोलेनाथ मात्रे पाडा जाऊन पोहोचलेला आहे ते 36-36 धावा. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये आपण देखील घेऊयात ब्रेक. जाऊया डीजे मास्टरकडे ऐकूयात सुंदर सुमधुर संगीत. त्यानंतर चिंटूने एक विकेट मिळवली. कोणताही गोलंदाज कितीही या ठिकाणी कारगीर जरी राहिला तरी तो पुन्हा येणार नाही कारण या स्पर्धेचा नियम आहे 5 षटकांसाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापरावे लागतात. चौथं षटक बॉलिंग मार्कवरती सत्यम तुम्हाला पाहायला मिळतील. समोरच्याकडून स्ट्रायकिंग एंडला अल्पेश मात्रे. 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये तो फलंदाज. डीप स्क्वेअर लेगचा मिड विकेट लॉंग ऑन ऑन साईडला ऑफ साईडला लॉंग ऑफ सह तुम्हाला स्वीपर कव्हर पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन सह तुम्हाला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट फाईन लेग आतमध्ये स्पीड अप जास्त वेळ घेत आहे कृपया करून मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आहेत. ओवा पेस होता आउट बॉल लॉंग ऑनला सुंदर प्रयत्न तर त्या ठिकाणी ओ चेंडू अडवला आहे. गुड फिल्डिंग
ज्या वेगाने धावला क्षेत्ररक्षक तो समोर आला राईट स्क्रीनच्या डाव्या हाताने चेंडूला त्याने थांबवलं, पुन्हा उचलून फेक केली. तोपर्यंत धाव आपण बघितली तर फक्त एक आणि एका धावेच्या सहाय्यानं धाव फलक जाऊन पोहोचले पुढे 37-37. धावसंख्या आपण बघितली तर ती 37. काही दिवसांअगोदर जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली याच क्रीडांगणावरती, खासदार आमदार ट्रॉफी, ती देखील रजनी क्रिकेट स्पर्धा. नक्कीच तो किस्सा मी आवर्जून सांगेन. खरं तर ती दुर्दैवी घटना होती. लॉंग ऑन लेग, सुंदर फटका आलाय तो योगेश मात्रेच्या बॅटमधून, षटकार. आणि राकेश यांच्यामध्ये धडक झाली होती एका झेल पकडण्यावेळी. दोघेही आता सेफ आहेत आज या मात्र स्पर्धेमध्ये त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी जागा मिळाली. ओव्हर पिच टाकला, स्लाइटली ओव्हर पिच, लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखी एक सुंदर फटका लागोपाठचा दुसरा. गणेश विभागमंड झालेलं आहे. पंकज दादा भोले यांचे पिताश्री ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालंय. काकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पेट्रोलबाई चषक 2022 या स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दोन षटकारला योगेश बॅटमधून, धावसंख्येला तो उभारी देतोय. पहिले दोन चेंडू त्याच्याच विरोधात निर्धाव आले होते, परंतु या षटकामध्ये त्याने सुरुवात केली आहे. दोन षटकार लागोपाठचे आणि धावफलक 49. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बहुतांशी आपण बघितलं असेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ग्रामीण भागांमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय जास्त वेळा घेतला जातो, परंतु यंदाचा हंगाम मी बघितलं असेल माझ्या माहितीनुसार बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धांमध्ये कॅप्टन आता वेगळ्या रणनीतीने अगोदरच उतरत असतात. बॅटिंग आम्ही करू एका चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच टार्गेटने मात्र समोरच्या संघाला त्यानंतर डॉमिनेट करण्यासाठी प्रयत्न करतात. धावसंख्या 49, चौथा षटक ज्यातला ज्यामधला चौथा चेंडू थोडा थांबला, कमी गतीने हाफ ट्रॅकर आलेला, त्याला भिरकावून दिला, टर्न करण्यात आलाय. हुकचा फटका, स्क्वेअर लेग सीमा पार, लागोपाठचा तिसरा षटकार. तीन षटकार आता आलेले आहेत आणि आपण बघू शकाल तर तीन षटकारांच्या सहाय्यानं धावफलक आपण बघू शकाल जाऊन पोहोचलेलं आहे ते 55-55 या कळ्यावरती तुम्हाला पाहायला मिळते धावफलक. चौथा षटक प्रगतीपथावर तीन षटकार. सुरुवात केली ती राजेशने आणि आता कुठेतरी असं वाटतंय की त्याचाच खेळ पुढे नेत असताना पाहायला मिळतोय तो योगेश मात्रे. अगदी खूप कमी घरं असलेले गाव आहे मात्रेपाडा, परंतु मलंगडामधून बाहेर येत असताना ग्रामीणच्या माध्यमातून मग मलंगड विभाग असेल, त्यासोबत त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल, पुढे जाऊन भिवंडी असेल, रायगड पनवेल असेल, इकडे बदलापूर असेल, मुरबाड विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या संघाची दहशत आपल्याला पाहायला मिळते. तर असं कारण आहे, सर्व तुम्ही बघू शकाल यंगस्टर आहेत. 1 ते 2 ज्यामध्ये तुम्हाला सिनियर पाहायला मिळतात, पप्पू दादा असतील किंवा मग किरण दादा, हे तुम्हाला सिनियर पाहायला मिळतात आणि सर्व एकजुटीचे हे सर्व यंगस्टर आहेत ज्यांचा एकामेकांवरती विश्वास आहे आणि त्यामुळे हा संघ पुढे येतो आहे. दुसऱ्या बाजूने टिटवा विभागातील भूमी इलेव्हन मांडा संघ बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत आणि त्याचा कुठेतरी फटका त्यांच्या संघाला बसला. स्क्वेअर लेगला भेदणारा आणखी एक षटकार लागोपाठचा चौथा.
जर आपण बघितलं तर ते आता मजल मारते 61 या आकड्यावरती. इथे मात्र हॅलो हॅलो चेक 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 आवाज ब्रेक होतो. 61 झालेले आहेत, 61 धावा झालेल्या आहेत. तयार होतात गोलंदाज सत्यम. सत्यमच्या अगेन्स्ट सुंदर फटकेबाजी आपण बघतोय ती योगेशची. आतापर्यंत 60 चेंडूंचा सामना त्याने केला आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत त्या 28 धावा. ओलुआ फुल टॉस, स्क्वेअर लेग मध्ये चाललाय चेंडू, थोडं फंबल आणि त्या बरोबरीने आता फेक होते ती उचलून धावा आपण बघू शकाल. मिलच्या त्या चेंडूवरती 2 आणि अर्थातच षटका ज्योती सांगता महागडे षटक प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली ज्यामध्ये धावसंख्येचं उत्पादन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावा किती आल्या? 27 रन्स आल्या या षटकामध्ये. आणि आता निश्चितपणे धावसंख्येने घेतलेली ही गगन बरारी जीतील 11 से बोलनात मात्रेपाडाचा धाव फलक 63 2 गडी बाद. 4 षटकांच्या खेरीज स्लॉगर्स, 1 षटक अजूनही बाकी आहे, कमबॅक करावं लागेल भूमी 11 मांडला. कारण आता जे खेळाडू नाही आहेत त्यांचा विचार करून फायदा नाही आहे. जे आहेत त्यामध्ये तुम्हाला आता इथून रणनीती आखावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा गेला, परंतु मी फहीम आणि चिंटूचं कौतुक करेन ज्यांनी या धावसंख्येला रोखलं. 9 फक्त फहीम आणि चिंटूने 7, ज्यामध्ये दोघांनी एक एक विकेट मिळवल्यानंतर सत्यम आला आणि त्याच्या षटकामध्ये पुन्हा आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, परंतु या धावा होऊ शकत्या सेकंड इनिंगमध्ये. त्यासाठी इथून हे स्लॉगरचं षटक इकॉनॉमिकल राहिलं तर निश्चितपणे कमी टार्गेट थोडं त्यांच्यासमोर असेल. तो प्रयत्न वगळता दुसऱ्या बाजूने आज प्रयत्न असेल. 63 झालेला आहेत मजून, इथून देखील आम्ही आक्रमण करण्याचा प्रयत्न करू. नेक्स्ट मॅच कोणी आणि भूमी 11 कुंदे, दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी. आपण कोणी आणि कुंदेचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. बॉलिंग मार्गवरती केतन आलेले आहेत, आय थिंक फिरकी पटू आहेत. वॉर्म अप करत असताना जी त्यांची बॉलिंग ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळाली. मिड ऑफ आतमध्ये ठेवलंय त्यांनी, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे आणि ऑन साईडला 4 ठेवण्यात आले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सह तुम्हाला मिड विकेट पाहायला मिळेल. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन अल्पेश. कोळवा टप्प्याचा पहिला चेंडू टर्न करण्यात आला गॅप मधून वेगाने, आउटफील्ड फास्ट होती आणि चेंडू स्क्वेअर लेगला वेधून सीमा पार. 4 नावानेच हे संगीत आपण ऐकलं त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने. ओ थांबलाय, डाऊन दी ग्राउंड, बॅक लिफ्ट घेतली आणि बॅट सफलो बरोबर खांद्याच्या पाठीमागे. लॉंग ऑनला चेंडू बाहेर, सीमारे सपार. 6 अशोक ज्या या संघाचे खरं तर आपण बघू शकाल महत्वपूर्ण गोलंदाज आहेत, त्यांची उपस्थिती कुठेतरी जाणवली. डी फाईन देखील वेगाने चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, बाईस अंपायरचा इशारा आणि धावा निश्चितपणे मिळत आहेत. त्या 4 धावांचा वेग भरपूर आहे, गोलंदाज मेहनत करत आहेत. जरी हा चेंडू शरीर यष्टीला लागला फलंदाजाचा, परंतु गेला तो डी फाईन लागला सीमारेषेच्या बाहेर. 4 ने धाव फलक आपण बघू शकाल, वेगाने चालल्या पुढे ते 77 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 3. गोलंदाज केतन जरी पार्ट टाइम असले तरी इथून त्यांना आता कमबॅक मात्र पूर्ण फुल करावं लागेल. ओ क्रॉस बॅटेड लिफ्ट करण्याचा प्रयत्न होता थर्ड मॅन मध्ये, चेंडू फेकी नॉ स्ट्राइकिंग इनला होती आहे. आय थिंक धावत असतानाच फलंदाजाला चेंडू लागला असावा, त्या कारणास्तव आला नाही बरोबर थ्रू नॉन स्ट्राइकिंगच्या दिशेने. लेग बायस धाव मिळते ते 1 आणि एका धावेच्या सहाय्यानं धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे ते 78 78. 2-2 लेफ्ट, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
योगेश मात्रे बुग्या ऑन स्ट्राइक. ऑफसमचा भरपूर बाहेर. थर्डमन मध्ये चेंडू दोघही मधोमध पाहायला मिळाले. जणू काही कबड्डी खेळत होते. व्हाईट बॉल एक रन मिळते. ज्यांचं नुकतंच आगमन झालंय. हॅलो माईक चिक, नक्कीच आपण पाहू शकता प्रशांत भोईर आणि नीरज भोईर ज्यांनी या स्पर्धेमध्ये सिंहाचा वाटा त्यांचे पिताश्री आपण पाहतोय. दीपकजी भोईर साहेब यांचा शिवबाग बंधारे आणि त्यांच्या साथीनं योगेश बाळी ज्यांचा देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता सातत्याने मुलाचं सहकार्य राहिलंय त्यांचं. इथे मात्र शिवबाग बंधारे त्यांचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. धावसंख्या पण बघितली तर ती 80 वरती 80 वरती आहे आणि एका चेंडूचा खेळ अजून शिल्लक. ओ उचलण्याचा प्रयत्न होता मिनी हेलिकॉप्टरचा, कारण ओ पीस आल्याबरोबर फलंदाज जेव्हा तो लेट होतो तेव्हा तो हेलिकॉप्टरचा प्रयत्न करतो आणि इथे वेगवान चेंडू जो खोलवर टप्प्याचा होता ज्याला लिफ्ट करण्याचा अल्पेशचा प्रयत्न कुठेतरी फसलाच मी म्हणेन. एस घेऊन चेंडू पाठीमागे. एक धाव मिळाली, डाव संपला पहिला. तिथे जीत 11 जय भोलेनाथ मात्रे पाडाने घडी गमावले. 2 धावा उभारलेल्या आहेत त्या 81 आणि टार्गेट ठेवण्यात आले ते बूम 11 मांडा या संघासमोर 82-82 धावसंख्येचं. चांगला सामना निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवान संघ शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत ते देखील निश्चितपणे संघर्ष करतील. काहीसे खेळाडू अनुपस्थित निश्चितपणे आहेत, परंतु इथे आहे त्या खेळाडूंमध्ये एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा देखील करेल. कुठेही करू नका, कुठेही जाऊ नका, टॉससाठी मी इन्व्हाइट करेन चिखलोली पाडा आणि आंबे शिव या दोन्ही संघांच्या कॅप्टनला. क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर असेल. क्वार्टर फायनल, चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करेन. आंबेशिव आणि चिखलोली पाडा या कॅप्टनने लगेचच या टॉससाठी चिखलोली पाडा आणि आंबेशिवचे कॅप्टन खोणी आणि कुंदेचा कॅप्टन आपण देखील लगेचच रिपोर्ट करा. बघा खोणी आणि कुंदेचा कॅप्टन आपणास देखील सूचना आहे. खोणी आणि कुंदेचा कॅप्टन अडवले संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. करण बाणे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं. आपलं देखील स्वागत. एक चांगला सामना जिथे पहिला डाव संपलाय मात्र बाळाने कॅश उभारल्या. 82 लक्ष ठेवण्यात आले ते भूमी 11 मांडासमोर. आघाडीची जोडी केतन आणि निशांत आपल्याला पाहायला मिळतात आघाडीला ते आलेल्या. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि तुर्तास मी थांबतो. पाहत आपण ही स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप मानकिवले आयोजित पेट्रोल बाई चषक 2022 अंतिम रात्र सेकंड इनिंग धावतो म्हणून आपण ऐकूयात. येतात तुमच्या समोर ओक्यात आपण मुरबाड डोंगर नावेचा आवाज तुमच्या समोर असेल अर्थातच. दीपक जिबिराडे सरांना ऐकत आपण खेळायचा सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू, धन्यवाद.
करायचा सेकंड इनिंग मध्ये चिखलोली पाडा टीम कॅप्टन रिक्वेस्ट आहे त्वरित आपण टॉससाठी ड्रॉसकापास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. आंबेशिव टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अधिकच्या वेगासाठी ओळखला जाणारा गोलंदाज योगेश मात्रे पहिल्याच बॉलवरती वेगाचा परिचय इथे देत असताना लक्ष मोठं ठेवण्यात आलं या मॅचमध्ये. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना श्री गजानन डेव्हलपर्स भूमी इलेव्हन मांडा या टीमच्या समोर कल्याण विभागातील एक दर्जेदार आणि दर्शूर व्यक्तिमत्व जगन्नाथ पाटील जे नेहमीच क्रिकेटसोबत या संघाशी जोडलेले असतात त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. वेगवान बॉल आणि वेगवान बॉल वरती वेगवान स्ट्रोक डीप मध्ये लॉंग ऑफला मिस्टेक झाली फिल्डर कडून कॅच ड्रॉप प्रयत्न आहे सेकंडचा. स्ट्राइकर एंडला थ्रो थोडी फेकी खराब आली आणि तोपर्यंत इझिली दोन धावा आड होत असताना बॅटिंग करणारे टीम श्री गजानन डेव्हलपर्स भूमी इलेव्हन मांडा संघाच्या खात्यामध्ये. लास्ट ऑफिशियल कॉल चिखलोली पाडा टीम करता. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित असाल तर टॉससाठी त्वरित रिपोर्टिंग करा. हर्षद धोंडे आंबेशिवचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता सरप्राईज बाउन्स रायझिंग अँड सरप्राईझिंग डिलिव्हरी फ्रॉम योगेश मात्रे बट अंपायर सिग्नल इट्स अ वाईड. अंपायरचा निर्णय आता आला वाईड बॉलचा एक्स्ट्रा रन ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या भूमी इलेव्हन मांडा टीमच्या खात्यात आणि एक्स्ट्रासोबत हे धावफलक आता पोहोचते पुढे. आतापर्यंत 3 या आकड्यावर 82 रनच्या लक्ष्याचा पाठलाग या मॅचमध्ये त्यांना करायचा आहे. पॉवर प्लेमध्ये दमदार सुरुवात मिळणं गरजेचं असेल. केतनच्या सोबत निशांतवरती आता जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मैदानामध्ये जबाबदारीनं खेळ त्याला करावा लागेल. लक्ष जरी मोठं असलं तरी देखील प्रयत्नांती परमेश्वर अंतिम टप्प्यापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये मॅचमध्ये करावी लागेल टीम भूमी इलेव्हन मांडा क्रिकेट संघाला. योगेश मात्रेचं पॉवर प्लेचं षटक वेगवान बॉल गती बनाट आहे अधिकचा वेग तर नेहमीच योगेश मात्रेकडून आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळेस लाईनवर देखील चांगल्या पद्धतीनं कंट्रोल त्याचं पाहायला मिळालं. मात्रेपाडा एक्सप्रेस या नावाने सुविख्यात सुप्रसिद्ध परिचित असलेला खेळाडू सध्या आज पोहोचला बदलापूर नगरीमध्ये आणि आपल्या गोलंदाजीचे निखारे आता मैदानामध्ये तो टाकत असताना दमदार गोलंदाजी. स्विंगिंग यॉर्कर पाहत होता बॉल सरमान देण्यास भाग पाडला सॉफ्ट हँडनं दिशा देत असताना त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स अंधराम स्टाईल मिडॉनच्या दरम्यान आणखीन एक रन आठ होत असताना बॅटिंग करणाऱ्या भूमी इलेव्हन मांडाच्या खात्यात हे धावफलक आता पोहोचले पुढे 4 वर. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग दमदार केली राजेश मात्रे 24 रनचं कॉन्ट्रीब्युशन जो सलामीसाठी मैदानामध्ये पोहोचला होता त्याच्या वतीनं देण्यात आला. त्यानंतर योगेश मात्रेनं अनबिटन 33 रन बनवल्या आणि आता गोलंदाजीमध्ये देखील तोच वेग त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. दिशा देण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्ड मॅनला स्लॅश करण्याचा प्रयत्न होता गॅप भेदाचे होते एक्झॅक्टली फिल्डर उपस्थित आहेत त्या ठिकाणी उचलून फेक होईल तोपर्यंत रन मिळणार नाही. सेकंड ओव्हरच्या आत जर टॉससाठी रिपोर्टिंग केली नाही आहे चिखलोली पाडा टीमनं तर ऑर्गनायझर कमिटीचे पॅनल्टी तुम्हाला डिक्लेअर करेल तिचा सामना तुम्हाला करावा लागेल. रुल्स अँड रेग्युलेशन आर कंपल्सरी फॉर इच अँड एव्हरी टीम पार्टिसिपेट इन द टूर्नामेंट. स्टेप आउट ओव्हर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटचे आउटर एज शॉर्ट थर्ड मॅनमध्ये ट्रॅव्हल होत असताना बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होत असताना पहिलं षटक जे यशस्वी राहिलं योगेश मात्रेचं इकॉनॉमिकल गोलंदाजी किफायती आणि स्वस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली ज्यामध्ये धावा फक्त येताना पाहायला मिळाला त्या म्हणजे 4. 82चं लक्ष समोर असताना आता आवश्यकता 78 धावसंख्येची शिल्लक असताना 24 चेंडूचा खेळ अर्थातच 4 षटकांचा हा द्वितीय सत्रातील पहिला जुनी बॅलन्स असताना लक्ष बोट ठेवण्यात आलं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक योगेश मात्रेचं प्रचंड गती अधिकचा वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळाला. फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्याची संधी खऱ्या हाताने मुभा त्यांना निर्माण करू दिली नाही आहे. बॅटिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये दिलेलं 33 रनचं कॉन्ट्रीब्युशन ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश एक विस्फोटक वादली खेळी योगेश मात्रेच्या माध्यमातून आपल्याला या डावामध्ये पाहायला मिळाली आणि तोच कॉन्फिडन्स आता बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून. हा बेनकडून
डावाचा मार्गस्थ होत असताना आहे दुसरं. राजेश शेतात बॉलिंग ट्रॅकवर. वन मोर ज्युनियर ऑलराऊंडर प्लेअर फ्रॉम जीट 11 म्हात्रेपाडा. पहिला बॉल ऑन साईडला स्विंग केला मिस्टामिंग. फिल्डर जज करतोय स्कोअर लेगला. डीप मध्ये सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला गेला. फलंदाज बाद 4-1 लॉस. बॅटिंग करणारी टीम भूमी 11 मांडा. जे डॉमिनेशन क्रिएट केलं होतं, जी दबावात्मक दडपणात्मक परिस्थिती निर्माण केली होती फलंदाजांवरती पहिल्या षटकामध्ये योगेश म्हात्रेने, त्याचं बेनिफिट त्याचं आउटपुट पहिल्या बॉलवरती मिळालं आहे. सेकंड ओव्हरमध्ये राजेश म्हात्रेला चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. अल्पेशकडून डीपमध्ये स्क्वार लागला. नंबर 3 वरती न्यू बाटर आता पोचला मैदानामध्ये खेळण्याकरता स्ट्राकर रेंडला. रवी इज अ एक्सपिरियन्स कंटेंडर. शॉर्ट ऑफ लेंथ होता बॅकफुट देऊन हुक केला. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत परंतु त्याच्या हाताला घासून बॉल सर लिगून चालला. टप्पा घेतल्यानंतर स्क्वेअर लेग सीमारेषेला मुसंडी मारून बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउन्स ओव्हर दी रोप. भूमी 11 मांडा टीम करतात. मधून येणारा हा संघर्षमय चौकार. थँक्यू डीजे. स्विंग केलाय बॉल ऑन साईडला अगदी एक्स्ट्रा बाउन्स होता बॉलवरती फक्त दिशा देत असताना. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगच्या दरम्यान उचलून फेक होईल तोपर्यंत आणखीन एक रन आठ होत असताना बॅट्समन रवीच्या सोबत बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 मांडा क्रिकेट संघाच्या खात्यात आणि सिंगल सोबत हे धावफलक सध्या पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांना ओव्हर बॅकफुट देऊन पुल करण्याचा प्रयत्न लेंथ वरून टेक ऑफ घेत असताना पाहायला मिळाला हा बॉल. एक्स्ट्रा बाउन्स होता. राजिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फ्रॉम राजेश. बॅकफुट देऊन हलक्या दानं फक्त दिशा दिले. संधी होती रनआउटची स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये परंतु एसट्यांचा अचूक वेद त्या ठिकाणी गोलंदाजाला घेता आला नाही. आणखीन सिंगल ऍड होईल इझिली बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडाच्या खात्यात आणि धावफलक आता पोहोचेल सिंगल सोबत. इन डबल डिजिट डबल फिगर 3 रन ऑन बोर्ड. 10 धाव धावफलकावरती. षटक मार्गस्थ आहे राजेशचं हे दुसरं डावाचं. स्टील 1-2 गो. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फसवा चेंडू धीम्या गतीचा चेंडू लाईन रीड करता आली नाही. साखेगिरीमध्ये फलंदाजाला आणि सरळ हा चेंडू आता विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड ओव्हर इज कम्प्लीट. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या 82 लक्ष समोर असताना संघ भूमी 11 मांडा जाऊन पोहोचला 82-82 आकड्यावर. टार्गेट समोर असताना 10-72 ची आवश्यकता शिल्लक असताना आता या डावाचे 18 चेंडूवर जात असते 3 षटक. हॅलो हॅलो. प्रसिद्ध चकडेवाले आणि खोणी संघाचे पुरस्कर्ते शाहीर बैलाचे मालक आदरणी श्रीधर शेठ ठोंबरे यांना मी विनंती करेन. या पण आमच्या मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. सर्वच मान्यवरांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून फ्रेंड्स ग्रुप मानकेवले आयोजित पेट्रोल बाई चषक 2022 या अंतिम रात्रीमध्ये मनपूर्वक हार्दिक सहस्नेसरचे स्वागत. रिक्वेस्ट आहे सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे या स्पर्धेची आणि त्याचबरोबर या मंचाची शोभा त्या ठिकाणी आपण वाढवायची. चिखलोडी पाडा टीमला पॅनलाइज केलं गेलं आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडून 2 रन्सने. हॅलो माईकची. हॅलो हॅलो माईकची. याच दरम्यान आपण पाहू शकता पेट्रोल बाई चषकासाठी आमच्या सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती सन्माननीय मंगेश दुरे साहेब यांचं शुभागमन झालंय. साहेब यावं आपण व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक मनपूर्वक स्वागत. सन्माननीय आदरणीय मंगेश दुरे साहेब माजी बांधकाम सभापती कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक साहेब या आपण व्यासपीठावरती. मंगेश दुरे साहेब आपल्या देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत.
तर ऑलरेडी ऑर्गनायझर कमिटीकडून दोन धाव्यानं पॅनलाइज केलं गेलंय चिखलोलीपाडा टीमला. नियोजित वेळेच्या आत ते टॉससाठी उपस्थित राहिले नाही आहेत. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न अपील आता अंपायरकडे करण्यात आलाय. LBW लेग बिफोर विकेट करदा, परंतु पंचांनी स्पष्ट नकार त्या ठिकाणी दर्शवला. पिचिंग आउटसाइड ऑफ टीक होता, बॉल त्यानंतर सरळ तापाडवरती आत आला. अपील फेटाळला, आणखीन एक डॉट बॉलची सांगता हे षटक देखील यशस्वी त्या ठिकाणी पाहायला मिळतंय गोलंदाजाचं. सन्माननीय आदरणीय मंगेजी दुलेसाहेब, कोलगाव बदलापूर नगर परिषदेच्या माजी नगरसेवक आणि माजी बांधकाम सभापती मंगेजी दुलेसाहेबांचं शुभागमन झालं. त्यांच्या साथीने आपण पाहू शकता एकनाथजी मसने साहेब, त्यांचं देखील शुभागमन झालंय. जोबिली संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्याला आज आपण इन ऍक्शन मध्ये पाहू, अजय धुळे, लिटिल कृष्णा सातपुते, याचं देखील शुभागमन झालंय. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. फ्रेंड्स ग्रुप्स मानखिवले आयोजित पेट्रोल बाई चषक 2022 हे क्रीडा पर्व पहिला आणि मान्यवर कक्षामध्ये नुकताच उपस्थित मान्यवर सन्माननीय मंगेशर धुळे साहेबांचं पुनश्च एकदा आमच्या व्यवस्थापन समितीकडून मनपूर्वक हार्दिक सहस्नेहर्ष स्वागत. लेंथवरून टेक ऑफ घेत असताना पाहायला मिळाला हा बॉल, गती प्रचंड होती आणि गतीनं आता परास्त केलं स्ट्राकर रेनला, फलंदाज झाला. अल्पेशचं षटक ज्यामध्ये आले ती फक्त एकेरी धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्या पद्धतीनं स्टार्ट करून दिला योगेश मात्रेनं, त्या पद्धतीनं कंटिन्युविटी सातत्यता आता गोलंदाजी करत असताना मात्रेपाडा संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतीय. मोठं लक्ष त्यांच्या वतीनं ठेवण्यात आलं. 82 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठला करत असताना आतापर्यंत मॅचमध्ये पिछेआड झाली आहे, थोडीशी पकड कमजोर झाली आहे. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये या लक्ष्याचा पाठला करत असताना श्री गजानन डेव्हलपर्स बूम 11 मांडा या टीमची 12 बॉल इक्वेशन बॅलन्स राहिले 71-71. षटक डावाचा मार्ग संशोधना चौथा हा वेन कडून अजयचं षटक चौथं सुरुवात केली आहे त्यांना डॉट बॉलनं. कॉन्फिडन्स त्याचा देखील आता दुणावला आहे आणि त्याचा फायदा आता मिळत असताना फिल्डिंग करणाऱ्या टीम मात्रेपाडा क्रिकेट संघाला. लो फुल टॉस बॉल ड्रिल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्वतःच्या फलोद्रूमध्ये अडवण्यात आलाय गोलंदाजाकडून. बॉल तिथेच विसावला, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा चेहरा त्या ठिकाणी लवकर बंद केला फलंदाजानं, त्या कारणास्तव पाहतोय आपण आणखीन एक डॉट बॉलची सांगता आता होत असताना. थांबून केले, पॉज घेतला आणि त्यानंतर एक्झिक्यूट केला स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग, सुपर फ्लॅटेड पॅरलल फटका, लॉंग ऑनला भेदून बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार थँक्यू डेज पार्टिक्युलर टायमिंग स्ट्रॉक ज्या पद्धतीनं मिडलिंग केला या बॉल ऑफ फलंदाजानं. लाईन इथे चांगली आहे, स्लो वर्बन या वेळेला फलंदाजाला रीड केलं, फुटवर्क पाहिलं, ऑफ तिकडे ट्रॅव्हल झाले होते, बॉडी शेप टर्न केल्या होत्या, अशा स्थितीला न्याहाळलं. आउटसाईड ऑफ्टिक पिचिंग झाल्यानंतर हा बॉल आता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ या वेळेला टप्पा थोडा कमी करण्यात आला गोलंदाजाकडून, वेग तोच पाहायला मिळाला आणि अखेर फलंदाजाला मात्र साखर एंडला संभ्रमामध्ये पाडलं. आणखीन एक डॉट बॉलची सांगता आता होत असताना स्टेप आउट झाले, विषयमध्ये लॉफ्ट केला, आणखीन एक दमदार फटका मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, बॉल डिपार्ट्स आउट ऑफ द ग्राउंड, लॉंग ऑनला भेदून आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन मोर बिगिट, क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. सन्माननीय आदरणीय
कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती मंगेशजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. साहेब या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय आदरणीय मंगेशजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो. एका बाजूला गावदेवी आंबेशिव आणि एका बाजूला गावदेवी चिखलोली भाडा दोन्ही संघ गावदेवी मातेच्या आशीर्वादाने उतरलेत आणि आपण नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. गावदेवी आंबेशिव टीमने फक्त निर्णय कळवायचा. फिल्डिंग थँक्यू सो मच. मॅच देखील महत्वाची आपण पाहतो. एका बाजूला भूमी इलेव्हन मांडा तर दुसऱ्या बाजूला जीत इलेव्हन जय भोलनाथ मात्रेपाडा. ओवर टू कॉम बॉक्स. लगातारचा दुसरा ब्लास्ट सध्याच्या घडीला बाटन रवीच्या बाटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम षटक सुरू आहे. ऋतिकचं मार्जिन ऑफ एरर भरपूर मोठं आहे. ज्या पद्धतीनं चेंडू आणि ढावांचं समीकरण सध्या डावामध्ये आपण पाहतोय, परंतु अंतिम टप्प्यापर्यंत आता प्रेक्षकांना एंटरटेन करत असताना सध्याच्या घडीला नंबर 3 वरती बाटन रवी 35 ऑन बोर्ड 35 धावा दाफलकावरती 4 चेंडू आणि आता आवश्यकता आहे ती 47 ची. आवाक्याच्या बाहेरचं लक्ष, वेगवान बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडा स्किड जरूर झाला, थोडा थांबून आला, त्या स्पॉटकडे अजूनही न्याळत आहेत. स्ट्राकर एंडला फलंदाज रवी, टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स त्यांना अपेक्षित होता तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही आहे. कमबॅक होत असताना ऋतिकचं बिग हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, बॉल गोज लॉंग लॉंग, बिग वे, माइटी हिट from my demand, end is well, then all is well, it's a huge hit, sixer. या स्ट्रोक वरती षटकारासोबत दावफलक पोहोचलाय त्या 41-41 वर. तांबूल खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, थर्ड मॅन आणि फालनेकला भेदून आता बॉल लॉन्ग शॉट ब्रेसनला मुसंडी मारून चालला अगदी ब्लास्ट स्क्रीनच्या समोर. ओव्हर्स द विकेट कीपर हेड, हा चौकार. लक्ष मोठं ठेवलं होतं अंतिम षटकामध्ये. 22 धावा 5 बॉलमध्ये रवी यांच्या बॅटमधून, परंतु डावाची हवी तशी सुरुवात झाली नाहीये. वेग अधिकचा विकेट कीपर बीट, लॉन्ग स्टॉप रिजनला बॉल पुन्हा एकदा धडक मारतोय. अंपायरचा सिग्नल, बाईचा चौकार आणि याचबरोबर या सामन्यामध्ये मोठ्या धावसंख्येनं मार्जिन ऑफ एररनं विजय होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. जीत इलेव्हन मात्रेपाडा. भूषणजी मात्रे जे करवळ्याचे आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपण आभार व्यक्त करूयात. जगनजी पाटील आणि त्याचबरोबर श्री गजानन डेव्हलपर्स भूमी इलेव्हन मांडा क्रिकेट संघाचं.